मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 7वा दिवस असून सरकारने समाधानकारक उत्तर दिलं नाही, त्यामुळे जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सुरू ठेवलं आहे। मात्र मराठा समाज यामुळे जास्तच आक्रमक झालेला दिसून येत आहे। ठिकठिकाणी मराठा समाज आता पेटून उठला असून जरांगे पाटील यांना समर्थन करत रस्त्यावर उतरला आहे। यासाठी राज्यात आंदोलन, उपोषण, मोर्चे तसेच नेत्यांसाठी नाकाबंदी, गावबंदीही करण्यात येत आहे, तर काही ठिकाणी जाळपोळही केली गेली आहे। दरम्यान अंबरनाथमध्येही सकळ मराठा समाज एकजूट झाला आहे, तसेच जरांगे पाटील यांना समर्थन देत चौकात उतरला आहे। अंबरनाथ पूर्व शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाने एकत्र येऊन जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे। तसेच सरकारने वेळीच लक्ष घालून जरांगे पाटील यांची रास्त मागणी स्वीकारून सरसकट कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना द्यावे अशी मागणी केली आहे। सकळ मराठा समाजाच्या वतीनं मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं ही गेल्या अनेक वर्षापूर्वीची मागणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरलेली आहे। आणि त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावूनही मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि ते कायदेशीर आरक्षण मिळावं यासाठी कागदपत्र आणि बाकी सगळ्या गोष्टी सकट आरक्षण कसं मिळावं यासाठी निर्देशसुद्धा सरकारला दिलेले आहेत। आणि ही जी काय मागणी आहे, गेल्या अनेक वर्षाची मागणी, आजची मागणी नाही आहे, आणि ही मागणी पूर्ण व्हावी ही सर्व संपूर्ण मराठ्यांची मागणी आहे। आणि त्या मागणीला मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केलेली आहे त्याला आमचा अंबरनाथमधील सकळ मराठा समाजाचा आणि माझासुद्धा पाठिंबा त्या ठिकाणी आहे। बघा, सर्वे मराठे हे कुणबीच आहेत। पूर्वीच्या जेव्हा लढाया करायच्या तेव्हा मराठे 6 महिने शेती करायचे, 6 महिने लढायला असायचे। म्हणून जो मराठा आहे हा कुणबीच आहे, म्हणजे जो शेती आहे, शेती, दुग्ध व्यवसाय, पशुपालन ह्याचा जो मूळ व्यवसाय आहे आणि ह्याच्या अनेक नोंदी या ठिकाणी आपल्याला इतिहासकालीन ह्याच्यामध्ये सापडलेल्या आहेत, पुरावेसुद्धा सापडलेले आहेत। आणि म्हणून मराठा हा कुणबी आणि कुणबी हा मराठा आहे ही जी मागणी मनोज जरांगे पाटलांची ही मागणी सकळ मराठा समाजाची आहे आणि ती रास्त मागणी आहे। आणि म्हणून मराठ्यांना जे आरक्षण पाहिजे हे कुणबी प्रमाणपत्र दिलं की OBCमध्ये ते समाविष्ट होतात ही मागणी खूप महत्त्वाची आहे आणि ती योग्य मागणी आहे। आणि म्हणून आमच्या सगळं सकळ मराठा समाजाचं जे सरसकट मराठ्यांना जे आरक्षण मिळावं ही मागणी रास्त आहे आणि त्याला आमचा पाठिंबा आहे। मराठ्यांच्या अनेक वर्षांच्या या मागणीला एक खंबीर नेतृत्व मिळालं आहे। तसेच हा लढा सर्वस्वी मराठी समाजाचा असल्याने जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी अंबरनाथमधील सकळ मराठा समाज पाठिंबा देत असल्याची भावना यावेळी मराठा समाजाकडून देण्यात आली आहे। एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, जय जिजाऊ, जय शिवराय। कारण लोकांची ही प्रतिक्रिया आहे, कारण मराठा समाज फार वर्षापासूनची ही मागणी होती आणि बऱ्याच वर्षापासूनच्या या मागण्यांना आपल्याला एक चांगलं नेतृत्व मिळालं आहे आणि ते लढत आहेत आणि या लढ्याला सगळ्यांना सर्वस्वी पाठिंबा मिळावा म्हणून अंबरनाथचे हे सर्व लोक, सकल मराठा समाजाचे सर्व लोक एकत्र येऊन त्यांनी पाठिंबा जाहीर केला। दरम्यान यावेळी महिलाही मोठ्या प्रमाणात सामील झाल्या होत्या। तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या खालावलेल्या आणि चिंताजनक प्रकृती पाहता सरकारने सरसकट मराठा आरक्षण द्यावं अशी मागणी केली गेली आहे। तसेच सरकारने नोंदीनुसार आरक्षण न देता मराठ्यांची संख्या ही लाखात आहे, त्याचप्रमाणे सरसकट आरक्षण लागू करावे या मागणीवर महिला ठाम राहिल्या आहेत। भगिनी, आम्ही इथे जमलेलो आहेत। आपण जरांगे पाटीलांना नेहमी दूरध्वन ह्याच्यावर बघत असतो TV वर की त्यांची तब्येत कशी आहे ही काळजी नेहमी लागलेली अशी, सकाळी उठलं की आधी TV चालू करून जरांगे पाटलांची तब्येत कशी आहे ही एक काळजी, कारण एक मराठा आज मराठा आरक्षणासाठी लढत आणि सर्व महिलांचं आद्य कर्तव्य आणि पुरुषांचं कर्तव्य आहे मराठा पुरुषांचं की त्यांना आपण सरसकट पाठिंबा दिला पाहिजे आणि मराठा आरक्षण हे OBCतून सगळ्यांना मिळालं पाहिजे ही एक रास्त मागणी त्यांची आहे आणि ती सरकारनं लवकरात लवकर मान्य करावी अशी माझी अपेक्षा आहे। ते प्रमाणपत्र आत्तापर्यंत 13,000च नोंद झालेले, तर ते अजूनही मराठे, अजून लाखो मराठे आपले, त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे। त्या नोंदीवर नुसतं सरकारने राहू नये तर इतरही सर्व मराठाच आणि मराठांमध्ये फूट पाडू नये, एकच त्यांना आरक्षण OBCतून द्यावं एवढीच मागणी आहे। सर सकट आरक्षण। शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ। या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर MBC म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर। अंबरनाथमध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोडवर भिमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे, ऑफिसेस, जिम, रिटेल शॉप, कोचिंग क्लासेस, गार्डनचं शोरूम, बँकेट हॉल, रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत।
पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइसवर थेट 10% सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर 5 ग्रॅम सोनं मिळवा. अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह. चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला. आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस, नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा, विमको नाका, अंबरनाथ वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र. कॉन्टॅक्ट नंबर 9021506943. मॅक्सलाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे, हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सी टी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं, ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात 1000 प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.